देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात या देशाला महासत्ता बनवण्यासाठी देशात भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या 400 जागा निवडून आणण्यासाठी परभणी लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाने लढवावी. भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यात शक्तिमान पक्ष आहे. 3 आमदार आहेत, 17 जिल्हा परिषद सदस्य आहेत, 65 पंचायत समिती सदस्य आहेत, 92 कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आहेत, सरपंच आणि नगरसेवक लोकप्रतिनिधी सर्वात जास्त असणारा हा पक्ष आहे. आणि भारतीय जनता पक्षाकडं प्रबळ असे उमेदवार आहेत, शक्तिमान असे उमेदवार आहेत. ही जागा भारतीय जनता पक्षाला जिंकवायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या चिन्हावर आपल्याला ही निवडणूक लढवावी लागेल. भारतीय जनता पक्षाच्या प्रबळ उमेदवाराला तिकीट द्यावं लागेल. 35 वर्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आमच्या छाताडावर बसली, खासदार त्यांचे, आमदार त्यांचे, आणि परभणी जिल्ह्याला शाप आहे खासदार बाहेरच्या जिल्ह्यातला, एमएलसीचा आमदार अकोला जिल्ह्यातला. भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली तर भारतीय जनता पक्ष 2 लाखापेक्षा जास्त मतानं इथं निवडून येईल. भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. आणि यदा कदाचित दुर्दैवानं काही चुकीचा निर्णय झाला तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा आमच्या छाताडावर बसेल आणि आम्हाला पुन्हा त्रास होईल. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना 2 वेळा भेटून निवेदनं दिलीत, पत्र दिलीत, लॉजिक मांडलेलं आहे. त्यामुळं ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. आज पुन्हा एकदा पत्र लिहून देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मी विनंती करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा यांना सुद्धा विनंती केलेली आहे की ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडा.